नमस्कार दोस्तों, कसे आहात सर्वजण? खूप सर्वजण मजेत असाल. मित्रांनो, आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. नुकताच कंबाईंड पूर्व परीक्षेचा 2023 रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. इवन 2022 पण पूर्व परीक्षेचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. काही दिवसामध्ये आता राज्य सेवा पूर्वचा पण रिझल्ट डिक्लेअर होईल. त्याच्यामध्ये बरेच मुलं पास झालेत आणि काही मुलं नापास सुद्धा झालेले आहेत. मित्रांनो, पास झालेल्यांचं सर्वांचं अभिनंदनच, त्यांचा गौरव चौकड होतच असतो. ठीक आहे, त्यांच्यामध्ये पण कॉन्फिडन्स बिल्डअप होतच असतो. परंतु जो जास्त मॉब आहे, ज्यांचा रिझल्ट गेलेला आहे, त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही. त्यांची नेमकं आता अवस्था काय असेल? ठीक आहे, बऱ्याच जणांचा आता तलाठीचे पेपर पण देत आहेत, सरळ सेवेचे पण पेपर चालू आहेत, त्याच्यामध्ये पण त्यांचा रिझल्ट काही जणांचा कमी आलेला असेल, पेपर अवघड गेलेला असेल. तर मग याच्यामध्ये नेमकं झालं काय, चुकलं काय? ठीक आहे, आपण तर अभ्यास करत असतो, बरेच मुलं अभ्यास करतच असतात, तरी पण या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी अजून काही मुद्दे महत्वाचे मॅटर करतात का? अशा काही गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत. आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या, आज तुमची परिस्थिती मी समजू शकतो, कारण तुम्हाला आता अस्वस्थ होत असेल. ज्या लोकांचे फोन यायला नाही पाहिजेत त्या लोकांचे पण फोन तुम्हाला आता येत असतील. पॅरेंट्स ऑलरेडी टेन्शनमध्ये असेल, तुम्ही पण त्याचं टेन्शन घेत असाल, स्वतः असं एक डिप्रेस झालेली फिलिंग तुमच्यामध्ये येत असेल. दुसरी गोष्ट म्हणजे जवळचे सो कॉल्ड जवळचे लोक आहेत ना, ते पण आता दूर जायला लागतात, कारण आपला रिझल्ट गेलेला असतो. फ्युचर तुम्हाला असं अंधारात दिसायला लागतं की आता पुढं काय, तुमचं असं अस्तित्व असं संपल्यासारखं तुम्हाला फील होत असेल. मग परत उठण्यासाठी, परत जोमाना, परत अभ्यासाला लागण्यासाठी काय करायला पाहिजे? आणि आपल्याला माहित आहे की आपली ही एक सायकल आहे, सायकोलॉजी आपण त्याला असं म्हणू शकतो, की परत परत आपण एक्झाम देतो पण परत परत आपल्या गोष्टी त्याच होतात, तसेच पद्धतीनं जवळून रिझल्ट जात असतो. मग आपलं नेमकं चुकतंय काय, काहीतरी पॅटर्न मध्ये आपला गोंधळ उडलेला आहे. तो नेमकं गोंधळ काय आहे त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेवटी परत आता एसटीआय आणि एसटीआय मला वाटतंय पीएसआय यांचा रिझल्ट लागलाय, सब रजिस्टरचा रिझल्ट लागलाय, परंतु एएसओचा बाकी आहे आणि क्लर्कचा पण बाकी आहे. मग या ग्रुप सिक्स चे काही रिझल्ट आहेत त्याच्याबद्दल पण आपण व्हिडिओच्या एंडिंगला त्याच्याबद्दल बोलूया, की नेमकं क्लर्कचा रिझल्ट कशा पद्धतीने लागू शकतो, नेमकं काय त्याच्यामध्ये अंदाज येऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्यसेवेच्या पण रिझल्ट बद्दल आपण बोलूयात. आणि या व्हिडिओच्या शेवटी अजून एक, की नेमकं आपण प्रॅक्टिकल टिप काय असू शकतात, की बाबा जर आपल्याला या गोष्टीतून बाहेर यायचं असेल, स्वतःला एक परत एकदा उमेदीनं परत नवीन जोमानं जर अभ्यासाला लागायचं असेल, नवीन एका ताकदीनं परत आपल्या चुका दुरुस्त करून परत आपल्याला जर उभारायचं असेल, तर नेमकं प्रॅक्टिकली काय करायला पाहिजे? ठीक आहे, बोलणं सोपं असतं पण एक्झिक्यूट करणं थोडंसं अवघड असतं, कारण आताची जी फेज आहे या फेजमधून बाहेर येऊन परत आपण अभ्यासाला लागणं ही महत्वाची गोष्ट आहे. कारण आपल्याला वाटतं की आता खूप वेळ आहे, परत कंबाईन 2024 एक्झाम कधी येऊ शकते, त्याला खूप वेळ आहे, तोपर्यंत बसा रिलॅक्स. या आपल्या पॅटर्नला आपण ब्रेक करणं गरजेचं आहे आणि आपण आता वेळेचं प्रॉपर नियोजन करून चांगल्या पद्धतीनं 100% यशाची खात्री देणारा प्लॅन तयार करून त्याच्यानुसार एक्झिक्यूट करून आपण यश पदरात पाडून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. मी कमलेश सर सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत करतो या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर, त्याचं नाव आहे जनरल सायन्स बाय कमलेश सर. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, जो मुद्दा आहे ना आपला डिस्कस करण्याचा, तो आहे आपला की आता जे मुलं पास झालेले आहेत, ठीक आहे, आणि काही फेल झालेले आहेत, तर फेल झालेल्या मुलांमध्ये नेमकं संभ्रम तयार झालाय की आता आपली काही लेवल आहे का नाही, आपण आता काही करू शकू का नाही. कारण बरेच मुलं तिथे 3-3, 4-4 वर्षापासून अभ्यास करतायत, तरी पण रिझल्ट थोड्या थोड्या मार्कावरून जात आहे. कट ऑफची जी रेंज वाढत आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मुलं अभ्यास करत आहेत त्याचा अर्थ असा आहे की मटेरियल अवेलेबल झाले, ऑनलाईन प्लॅटफॉर्मनं बऱ्याच मुलांचे कन्सेप्ट क्लिअर होत आहेत. आणि तुमचं महत्वाचं जे आहे ना, की आता तुमचं अभ्यासाची लेवल पॅटर्न या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काम करायचं आहे. ठीक आहे, एकच मिनिट आपण पेन घेऊया. चला तर आज आपण बघूयात की नेमकं आता हे पास झालेली काय करायला पाहिजे आणि फेल झालेली काय करायला पाहिजे. ऍक्च्युली आता फेल झालं म्हणजे काही सर्वस संपलेलं आहे अशातला प्रकार नाहीये. लक्षात घ्या मित्रांनो, ही एक एक्झाम आहे, परीक्षा आहे, इथं 100% कुणीतरी पास होणार आहे आणि कोणीतरी नापास होणार आहे. मग जर आपण आता या लिस्टमध्ये नसेल तर आपण नेमकं आता काय करायला पाहिजे? आपला जो चुका झालेला आहे, आपला जो आपला पार्ट आहे तो नेमकं कुठं कमी पडलाय, याच्यामध्ये नेमकं काय पॉईंट असू शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर पण करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बघूयात आपण काय आहे की आता काय मुद्द्यावर आपल्याला बोलायला पाहिजे.
बघा पहिली गोष्ट म्हणजे आपण बघितलेली की पूर्व परीक्षेचा निकाल लागलाय, ठीक आहे, आणि फेल आणि पास या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. आता बघा काय चुकलंय आपलं ते आपण मुद्दे क्लिअर करूयात, जे काही फेल झालेत ना, कारण या टॉपिकवर बोलायलाच मुलं आधी घाबरत असतात. कसं आहे मित्रांनो, आता तुमच्यामध्ये फिअर तयार झाली आहे. एक दोन तीन परीक्षा जर तुम्ही जर फेल होत असाल ना, तर तुमच्या माइंडमध्ये एक फिअर तयार होत असते. तुम्ही आता बऱ्याच मुलांनी तुमचे जे काही पेपर असतील आयोगाचे, जे तुम्ही पेपर देऊन आलेले आहेत, ते सगळे फेकून दिले असेल, फाडलेले असेल, कारण तुम्हाला त्याचं फ्रस्ट्रेशन यायला लागतं. परंतु असं न करता, कारण फिअरला बीट करायचं, तुमच्या भीतीला जर मारायचं असेल, त्याला एकच गोष्ट आहे, फेस द फिअर. फिअरला काय म्हणतात, फेस करा, कारण त्याच्याशिवाय ती फिअर जाऊ शकत नाही. आणि एकदा एक्झामची जर फिअर बसली ना, तर मित्रांनो तुम्हाला या ट्रॅप मधून बाहेर काढणं खूप अवघड होऊन जाईल. त्याच्यामुळे महत्वाचं काय, परत तो तुमचा एकदा पेपर घ्या. 2022 असेल, 2023 असेल, कंबाईनचा पूर्व परीक्षेचा तुम्ही जो पेपर दिलेला आहे, तिथं तुम्ही टिक केला असेल, गोष्टी बघितल्या असतात, तर तो पेपर घ्या, परत अनालिसिस करा. त्याच्यामध्ये नेमका मग काय काय चुकलंय ते मुद्दे बघूया. तर पहिला मुद्दा असा आहे की बाबा तुमचा अभ्यास कमी पडला का. पहिला मुद्दा काय आहे की तुमचा अभ्यास कमी पडलाय का. मित्रांनो कधी कधी काय होतं, वेळ आपला व्यवस्थित प्लॅन केलेला जात नाही, त्याच्यामुळे आपल्यामध्ये म्हणजे अभ्यासाचा आवाक जास्त आहेच ऑब्व्हियसली, पण तुम्हाला वेळ कमी पडू शकतो, तर तुमचा अभ्यास तुमचा कमी पडू शकतो. तर मग अशामध्ये आपलं तुमचं थोडंच अनालिसिस करा, ते पॉईंट लिहून काढा मित्रांनो, की तुमचं आता नेमकं काय काय चुकलं. जर अभ्यास कमी पडला का, समजा काही सब्जेक्ट तुम्ही ऑप्शनला टाकले होते, फॉर एक्झाम्पल हिस्ट्री ऑप्शनला टाकला, तुम्ही सायन्स ऑप्शनला टाकलाय, परंतु आता कॉम्पिटिशन तसं राहिलेलं नाही. पूर्वी ठीक होतं की तुम्ही एखादा सब्जेक्ट ऑप्शनला ठेवून बरोबर तुम्ही पास होऊ शकत होता, परंतु मित्रांनो आता कट ऑफ तुमचे जर PSI चे कट ऑफ जर 52-54 वगैरे जात असतील, ठीक आहे, STI चे कट ऑफ 54 कडे जात असेल, तर 100% तुम्हाला इथं एकही सब्जेक्ट ऑप्शनला न टाकता तुम्हाला जास्तीत जास्त सगळ्या विषयाला कसं कव्हर करता येईल हे बघणं गरजेचं आहे. जो विषय हार्ड वाटेल त्याला एक्स्ट्रा वेळ देऊन तुम्हाला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. बघा आता 52-54 मध्ये मागचा आपण PSI चा 2022 रिझल्ट बघितला होता, आता याच्यामध्ये जवळपास 49.5 हा PSI चा रिझल्ट आहे. STI चा रिझल्ट पण आपण बघितलेला होता, आणि विशेष म्हणजे तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसेल की आपण जे बोललो होतो मागच्या वेळेस की PSI चा रिझल्ट किती लागला होता, ठीक आहे, त्याचा एक आपण अंदाज दिला होता, जसं की 48 वगैरे आपण सांगितलं होतं, पण 49.5 असं लागलं, थोडासा पुढे लागलेला आहे, ठीक आहे. पण याच्यामुळे मुलांना मेन्स अभ्यास करायला सोपं गेलेला आहे, ठीक आहे. बऱ्याच मुलांचा रिस्पॉन्स पण चांगल्या पद्धतीने आला होता त्या व्हिडिओला, आपण त्या व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोच आहे. की ठीक आहे, परत STI चा रिझल्ट बघितला होता, बरोबर मुलांचा आणि मुलींचा किती लागेल या अंदाजानं आपण त्याच्यावर प्रेडिक्शन केलं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त अभ्यासाचा एक प्लॅन करायला हेल्प होऊन जाईल, एवढाच फक्त त्याच्या मागचा हेतू होता. ते सगळं प्रेडिक्शन होतं, त्याच्यामुळे डायरेक्ट त्याला सिरियसली न घेता फक्त अंदाज बांधलेला होता. आपल्याला मेन्सची स्ट्रॅटेजीचा अभ्यास करणं गरजेचं होतं, कारण बऱ्याच लोकांनी आपला रिझल्ट येणार नाही म्हणून त्यांनी अभ्यास करायचंच बंद केलेले. मित्रांनो असं करून चालत नाही, ठीक आहे, तुम्हाला एक अंदाज करता आला पाहिजे, ठीक आहे, त्याच्यानुसार तुमचे पुढच्या अभ्यासाचं कारण नियोजन करता आलं पाहिजे. कारण हे सगळं प्रोसेस आहे, एक्झामची एक प्रोसेस आहे, ही संपली तरी पुढची आहेच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आत्ताचा जो काही रिझल्ट आहे जर तो डाऊन झालेला असेल तरी काही हरकत नाही, आपल्या चुका दुरुस्त करायच्या आहेत आणि परत आपण पुढच्या जोमानं पुढे जायचं. वर स्क्रीनवर तुम्हाला सबरजिस्टरचा रिझल्ट दिसत असेल की सबरजिस्टरचा रिझल्ट किती लागला होता, ठीक आहे, आणि आपण कट ऑफ किती सांगितला होता, एक्झॅक्ट रिझल्ट किती लागलाय, ठीक आहे, STI चा पण आपण सांगितला होता, तो पण तिथे दिलेला आहे, ठीक आहे, तुम्ही ती स्क्रीनवर पाहून घेऊ शकता. नंतर आता आपण या व्हिडिओच्या एंडिंगला क्लर्कचा कट ऑफ किती लागू शकतो याच्याबद्दल तुम्हाला एक मस्तपैकी बातमी सांगणार आहे, लवकरच ते गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पहिला पॉईंट काय आपण बघितलं की अभ्यास कमी पडलाय का. जर तुमचा अभ्यास कमी पडत असेल तर मग नक्कीच तुम्ही कुठंतरी वेग वाचताय, खूप जास्त मटेरियल वाचताय, नवीन पुस्तक आलं मार्केटमध्ये ते तुम्ही घेताय आणि अभ्यास करताय असं अजिबात करू नका. ठराविक जो की स्टँडर्ड मटेरियल आहे तेच पुस्तक तुम्ही परत परत रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरच तुमचा एक होल्ड तयार होणं गरजेचं आहे, ठीक आहे, तुमचा एक त्याच्यावर हँड बसणं गरजेचं आहे, ठीक आहे. मग अभ्यास कमी पडत असेल तर तुमचा अभ्यास कन्स्ट्रिक्ट करणं गरजेचं आहे, कन्स्ट्रिक्ट कमीत कमी ठराविक गोष्टीवरच जास्तीत जास्त रिव्हिजन अशा टाईपने तुमचा अभ्यासाचं नियोजन करणं गरजेचं आहे. चला दुसरं काय, एक्झाम डे खराब होता का. आता बघा हा एक मुद्दा आहे बरं का, तुम्ही म्हणत असाल की काय हे असतं काहीतरी असतं का, अभ्यास करा ते एक्झाम चांगली जाणार, असं नसतं मित्रांनो. कारण ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुमचं माइंडसेट डिस्टर्ब करणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी घडत असतात, प्रसंग घडत असतात. समजा तुमचं सेंटर दूर आलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही समजा पाणी पिलं आणि पाणी थोडंसं खराब लागलं, तुमचं पोट खराब झालं, एक्झाम डे खराब होऊ शकतो बरं का. एन नंबर ऑफ थिंग्स हॅपन्स, ठीक आहे, खूप गोष्टी घडत असतात, बोलत नाही त्याच्यावर लोक भरपूर, ठीक आहे, तरी पण आपण ह्या अशा काही मुद्द्यावर लक्ष घालतोय. समजा असं काही झालं असेल तर तुम्ही एक्सक्यूज नाही देऊ शकत, तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला एक्सक्यूज देऊ शकत नाही, तुमच्या आयोगाला एक्सक्यूज देऊ शकत नाही, रिझल्टमध्ये तुमचा त्याचा परिणाम दिसून येतो, ठीक आहे, एक्झाम डे खराब झाला असेल.
पण ही गोष्ट थोडीशी म्हणजे काय म्हणतात ते अभ्यास एका बाजूला आणि हे जे थोडंसं म्हणतो ना हे एक्स्ट्रा फॅक्टर्स आहेत. मग त्यासाठी तुमचं अगोदर नियोजन पाहिजे की समजा आपली स्वतःची पाण्याची बॉटल सोबत असणं, खाण्याच्या बाबतीमध्ये समजा परीक्षेच्या दिवशी तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर त्यासाठी आपलं थोडंसं अगोदर प्रिपेअर असणं, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करत असतात, ठीक आहे, एक्झामसाठी. दुसरी गोष्ट, आता एक्झाम पेपरमध्ये ऍक्च्युली सिली मिस्टेक झाल्या का? आता मित्रांनो तुम्ही आता फेल झाला, रिझल्टचा बाजूला आहे, मग आता आपल्या याच्यावर काम करायचे, कारण तुम्ही रिझल्ट काही 0.5 मार्कनं किंवा 1 मार्कनं 2 मार्कनं तुमचे रिझल्ट गेलेले आहेत. मला समजतं, माहिती आहे का मित्रांनो, की तुमच्या एका छोट्याशा सिली मिस्टेकनं तुम्ही त्या रिझल्टच्या बाहेर येतात. तर मग ही सिली मिस्टेक होऊ नये म्हणून तुम्ही आज त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे ना. तुमचा अभ्यास खूप कमी आहे असं नाही म्हणत आहे, कारण अभ्यास तुमचा चांगला असणारच आहे. तुम्ही 1-2 वर्षापासून अभ्यास करताय म्हणजे तुम्ही प्रामाणिक आहेत, याचा अर्थ असा आहे की तुम्ही फक्त सिली मिस्टेक न मागे. अरे मित्रांनो, आज कॉम्पिटिशन एवढं टफ झालंय की सिली मिस्टेक करायला तुम्हाला ऑप्शनच नाही आहे. तुम्ही सिली मिस्टेक केला की तुम्ही 100% रिझल्टच्या बाहेरच आहे. तर मुद्दा असा आहे की तुम्ही रिझल्टमध्येच राहणं गरजेचं आहे, तुमचा रिझल्ट येणं गरजेचं आहे. सिली मिस्टेक शोधा, काय होतोय बाबा, गोल करण्यामध्ये चुकतोय आपण, प्रश्न कॉम्प्रिहेंड करण्यामध्ये, प्रश्नाचं व्यवस्थित आकलन करण्यामध्ये चुकतोय, या गोष्टीवर तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे, ठीक आहे. मग काय सिली मिस्टेक झालं या आधी कळणं तर गरजेचं आहे. आणि आपलं काय होतंय माहिती का मित्रांनो, तुम्ही प्रत्येक वेळेस हा पेपर झाला, पुढचा पेपर झाला, परत पेपर झाला, सेम सिली मिस्टेक परत परत करताय, मग तुमचा रिझल्ट येईल का सर? जर तुम्ही तोच पॅटर्न परत परत अवलंबत असाल तर तुमचा बदल कसा येईल, रिझल्टमध्ये बदल कसा येईल? तुम्हाला तुमच्या सिली मिस्टेक फाइंड आउट करता, लिहून काढा डायरेक्ट. आज तरी जा डायरेक्ट अभ्यासक संपल्यानंतर किंवा अभ्यासिकेमध्ये तो पेपर घ्या समोर आणि तुम्ही काय सिली मिस्टेक केला ते काउंट करा. आणि ज्यावेळेस नेक्स्ट टाइम पेपर तुम्ही प्रिलिम्स देणार असाल त्यावेळेस त्या सिली मिस्टेक वाचा आणि सांगा डॉक्याला की आपल्याला या सिली मिस्टेक परत होऊ द्यायची नाही. त्याच्यावर काम करा. प्रत्येक टेस्ट सिरीज नंतर देताना प्रत्येक गोष्ट तुम्ही अभ्यास करताना ती स्वतःला रिमाइंड करायची, अशा टाईपची सिली मिस्टेक माझ्याकडून होतीये, तो पॅटर्न मला ब्रेक करायचा आणि मला परत ही सिली मिस्टेक झाली नाही पाहिजे यासाठी मला प्रयत्न करायचा. लिहून काढा ते सगळ्या सिली मिस्टेक. पुढचं काय, अजून एक महत्वाचा गोष्ट आहे की या फॅक्टरवर तर कुणीच बोलत नाही मित्रांनो, इमोशनल फॅक्टर. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असताना ही जी जर्नी आहे ना एमपीएससीची, ही जर्नी तुमच्या म्हणजे काय म्हणतात बुडातून तुम्हाला हलवते, तुमच्या इमोशनला लय धक्के देते. आणि अनुभवातून सांगतो मित्रांनो, ही गोष्ट खूप मॅटर करते की तुम्ही इमोशन्सवर तुमच्या कंट्रोल असणं गरजेचं आहे. कारण काय होतं बरं का, अभ्यास एका बाजूला राहतो, अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही केलेला असतो, पण तुमचे इमोशन्स तुम्हाला कंट्रोल करता न आल्यामुळे पेपरच्या दिवशी तो 1 तास तुमचा किंवा 2 तास असेल राज्यसेवेसाठीचा, तो तुम्हाला व्यवस्थित डील नाही करताय, तुमचा परफॉर्मन्स तिथं तुमचा डाऊन होतो. मग असं जर होत असेल तर तुम्हाला तुमच्या इमोशन्सवर काम करणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करता येईल हे आपण पुढे बघूयाच. इमोशन्सला डील करण्यासाठी बरेचशा मेथड्स आहेत, त्याच्यापैकी काही सिलेक्टेड मेथड तुम्हाला मी सजेस्ट करेल, ठीक आहे. पण महत्वाचं आहे की तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. 90% सध्या आपण बघतो की जे फेल झालेले आहेत ना त्यांच्यामध्ये हा फॅक्टर खूप जास्त प्रॉमिनंट असतो. अभ्यास चालेल ते खूप स्ट्रॉंग असतात, पण त्यांच्यामध्ये फिअर तयार होत असते, त्यांच्यामध्ये इमोशनल डिस्टेबिलिटी किंवा इमोशनल अनस्टेबिलिटी तयार होत असते आणि म्हणून त्यांचा रिझल्ट जातो, ठीक आहे. तर बघूयात आपण आता नेमकं काय करता येऊ शकतं या मुलांसाठी. घाबरून जायचं काही कारण नाही, मी तुमच्या सोबतच आहे मित्रांनो, त्याच्यामुळं काही गोष्टी सांगतो त्या फक्त फॉलो करा. 100% तुम्हाला नेक्स्ट रिझल्टमध्ये त्याचा फायदा दिसणार म्हणजे दिसणार. आणि बरेच ज्या मुलं किंवा जे लोक या प्रोसेसमधून गेलेले आहेत ते 100% स्ट्रॉंग बनतच असतात. स्ट्रॉंग बनतल्यानंतर त्यांचा रिझल्ट 100% येतच असतो. मग आता काय पहिली गोष्ट आपल्याला बघायचं की आता नेमकं काय करता येऊ शकतं. झालं बाबा आता फेल झालं तर आपलं मान्य करायचं, आता घोळत बसायचं नाही, तीच गोष्ट परत परत रिवाइज करून ब्रेन मध्ये निगेटिव्ह थॉट्स एक भंडार तयार करायचं नाहीये. झाले मान्य करायचं, ऍक्सेप्ट करायचं, थॉट्स चेंज करायचे. पहिले काय चुका सुधारायच्या. मी म्हणत असतो ना, जे की सिली मिस्टेक झाल्यात ना त्या लिहून काढायचं आणि त्या परत नाही झाल्या पाहिजे ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा, बरोबर का. चुका सगळ्या सुधारायच्या, मग अभ्यास कमी पडला ही पण एक चुकच आहे. तुम्ही टाइमपास केला ही पण चुकच आहे, हे चुका सुधारायच्या. मग ह्या चुकावर आपल्याला काम करायचं, ठीक आहे. दुसरं काय, आता काहींचं काय प्रॉब्लेम होतो की जो क्वेश्चन पॅटर्न बदलत आहे ना आयोग त्याला ते कॅच करू शकत नाहीये, ते फ्लेक्सिबल असत नाही, रिजिड झाले. जसे की समजा 1-5 वर्षापासून मुलगा अभ्यास करते तो काळ वेगळा होता, त्यावेळेस प्रश्न विचारण्याची टेंडन्सी वेगळी होती, त्यावेळेस आयोगाचे अध्यक्ष वेगळे होते, त्यावेळेस सिस्टीम वेगळी होती. मग आता आपण तोच पॅटर्न धरून चालणार आहे का? नाही. प्रत्येक क्षणाला गोष्टी बदलते, प्रत्येक नवीन एक्झाम मध्ये नवीन काहीतरी समोर येते, तर तुम्हाला तेवढंच फ्लेक्सिबल असणं गरजेचं आहे, तेवढं तुमच्यामध्ये एक चेंजेस असणं गरजेचं आहे. समजलं का? आपण असं बघतो की यार म्हणजे रूम शिफ्ट करून आपण स्वतःला अडॅप्ट करतोच ना,
त्याच पद्धतीने तसंच आहे, तुमचा अभ्यास बदलणं गरजेचं आहे, कारण बदलत्या परीक्षेनुसार तुमचा अभ्यासाचा पॅटर्न बदलणं गरजेचं आहे. क्वेश्चन्स बदलत आहेत, ऑप्शन्स बदलत आहेत, तर त्या ऑप्शन्सला आकलन करून तुम्हाला क्वेश्चन नेमकं काय म्हणते हे फाइंड आउट करून योग्य आन्सर पर्यंत जायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर मग क्वेश्चनचा जो बदलता पॅटर्न आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. बाकी म्हटले सिली मिस्टेक कमी करणं, सिली मिस्टेक लिहून काढायच्या आणि त्या एक एक सिली मिस्टेकवर चांगलं काम करायचं, परत ती सिली मिस्टेक झालीच नाही पाहिजे यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं, यासाठी तुम्हाला तुमचं एक नियोजन करायचं. ठीक आहे, आता अजून एक मुलांचा जो गोंधळ असतो ना, सिलेबस बरोबर बघत नाही. खरी गोष्ट आहे, सिलेबस त्यांना माहित पण असतो ना, डायरेक्ट पुस्तक घेतात चालू, ग्रंथ वाचायला चालू केल्यासारखं चालू, लगेच पारायण करायला नाही. मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्याला बारकाईनं बघणं गरजेचं आहे. सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि आताचा जो आपला तुमचा अभ्यास आहे त्यांचा एक तुम्हाला व्यवस्थित ताळमेळ करणं गरजेचं आहे, त्यांचा एक व्यवस्थित आराखडा तयार करून ते एक फिक्स मध्ये साचेमध्ये बसणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करताय ना त्याचा प्रीचा मेनचा तुमच्या सिलेबस समोर असणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करते. आणि एक विशेष म्हणजे पीवायक्यू का म्हणतो मी, कारण आयोग जे आहे ना पीवायक्यूला धरून चालतच, थोडाफार बदल करेल ठीक आहे, पण तुम्हाला तो बदलता पॅटर्न समजून घेण्यासाठी तर प्रश्नपत्रिका तुमच्याकडे पाहिजे, त्या पण आयोगाच्या प्रश्नपत्रिका. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सला निग्लेक्ट करू नका, त्याच्यावर खूप जास्त फोकस करा, त्याचा व्यवस्थित अनालिसिस करा. अनालिसिस करत असताना प्रत्येक प्रश्न वाचत असताना तो कोणत्या सिलेबस मधून आलेला, त्या सिलेबस त्या प्रश्नाच्या वर तुम्ही शॉर्टकट मध्ये लिहून काढा, आणि नंतर मग त्यासाठी आपल्याला काय स्टडी मटेरियल फॉलो करायचे ते सुद्धा लिहून काढा. ठीक आहे, मग या तिन्हींचा जो म्हणतो मी ताळमेळ बसवा, ते तुम्हाला एकदम प्रॅक्टिकली सांगतो की नेमकं काय करायला पाहिजे. नुसतं अनालिसिस करा अनालिसिस करा म्हणजे नेमकं काय करायचं हा मुलामध्ये संभ्रम असतो, पण ह्या गोष्टी आता क्लिअर करा. ठीक आहे, अजून महत्वाचं आहे इमोशनल कोशंट वाढवा. आता हा मुद्दा तुम्हाला इथं महत्वाचा आहे, इमोशनल कोशंट वाढवणं. इंटेलिजंट कोशन बद्दल आपण ऐकलं असतो, पण इमोशनल कोशन बद्दल आपण जास्त बोलत नाही. ठीक आहे, तर इमोशन्स माणसाचे खूप जास्त परफॉर्मन्स साठी. आता मला एक सांगा, तुम्ही अभ्यास करत असतात, काहीतरी स्वप्न घेऊन आलेला असतात, यामध्ये तुमचा इमोशन्स टच असतो. तुम्ही एमपीसीला असेच आलेले नाही आहेत हे मी सांगू शकतो तुम्हाला, कारण एमपीसीला तुम्ही काहीतरी एक रिझन घेऊन आले, तुमचा वाय क्लिअर आहे, तो क्लिअर नसेल तर क्लिअर करा. इमोशन्स मेंटेन करण्यासाठी तुम्हाला कंटिन्युअस मोटिवेट होण्यासाठी तुमचा वाय क्लिअर पाहिजे. तुम्ही इकडे का आले, एमपीसीचा अभ्यास का करताय, तुम्ही कंबाईनचा अभ्यास का करताय, का स्पर्धा परीक्षा देताय, ह्यासाठी तुमचा वाय क्लिअर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, काय रिझन काय तुम्ही इकडे येण्याचं हे महत्वाचं. दुसरं काय प्रॅक्टिकल ठेवू तुम्हाला अजून दुसरी इमोशनल स्ट्रॉंग होण्यासाठी सगळ्यात महत्वाची सगळ्यात बेस्ट ट्रिक आहे, तुम्ही कंटिन्युअस दररोज न चुकता एक 10 ते 15 मिनिटं मेडिटेशन करणं गरजेचं आहे, ध्यान धारणा करणं गरजेचं आहे. इमोशनली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर तुम्हाला ध्यान धारणा करणं मस्त म्हणजे मस्त आहे. तुम्हाला वाटत असेल अभ्यासाचा या पॅटर्नमध्ये ध्यानाला कुठं महत्व द्यायचंय, नाही मित्रांनो आपल्या एन्शियंट लोकांनी आपल्या ग्रंथामध्ये जी काही महत्वाचे काही टिप्स दिलेल्या आहेत ना त्या आपण आचरणात आणणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याचे सगळ्यात महत्वाचे टिप्स म्हणजे आपल्याला दिलेलं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे मेडिटेशनचं शस्त्र आहे. तुम्हाला युट्यूबवर इकडं तिकडं कुठं पण किंवा काही पुस्तक अवेलेबल आहेत तर तशा टाईपमध्ये कोणतीही एक मेडिटेशन सिम्पल मेडिटेशन शिकून घ्या आणि ते दररोज न चुकता 10 ते 15 मिनिटं 100% करा. बघा तुमच्या परफॉर्मन्समध्ये पण फरक पडेल, तुमच्या ब्रेनच्या आकलन शक्तीमध्ये पण फरक पडेल आणि इमोशनल तुमचा पोश्चर स्ट्रॉंग व्हायला नक्कीच मदत मिळेल. दुसरी गोष्ट काय आहे, अजून काय सांगता येईल की ह्याच्यावर अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही खूप चांगले पुस्तकं वाचणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस तुमचे इमोशन डाऊन असतात ना त्यावेळेस तुम्ही बायोग्राफी इन्स्पिरेशनल बायोग्राफी मोटिवेशनल स्पीकरचे काही पुस्तक असतात त्यांचे काही मोटिवेशनल काही व्हिडिओज असतात ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे. मग तुम्ही जो काही कॉन्टेंट कन्झ्युम करतात फक्त त्याला मी सांगेल की मोटिवेशनल कॉन्टेंट. ठीक आहे, मोटिवेशनल कॉन्टेंट कन्झ्युम करा, जिथं तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल ना अशा टाइपचं मोटिवेशनल कॉन्टेंट तुम्ही कन्झ्युम करायचे. खूप चांगले पुस्तकं वाचायचे, ठीक आहे, खूप चांगले पुस्तकं वाचायचे, त्या पुस्तकातून तुम्हाला इन्स्पिरेशन मिळेल आणि तुमचं इमोशन स्ट्रॉंग व्हायला मदत मिळेल. ठीक आहे, म्हटलं अजून एक तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे डेली करायची गोष्ट आहे ती म्हणजे 30 ते 1 तास म्हणजे 30 मिनिटं ते 1 तास तुम्ही एक्झरसाइज करायचे, स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे. त्याच्या शरीराच्या बॉडी बिल्डिंग मधून तुम्ही इमोशनल काम करू शकता, इमोशन डिस्टर्ब झाले की शरीर डिस्टर्ब होतं, तसंच आहे शरीर जर मजबूत झालं तर इमोशन्स पण स्ट्रॉंग होतात. ठीक आहे, त्याच्यामुळं एक्झरसाइज करायची, व्यायाम करायचे, मजबूत करायचे. ठीक आहे, मग अशा टाइप खूप जास्त मॅटर्स असतात, खूप जास्त पॅरामीटर्स आहेत, खूप जास्त गोष्टी इथं अवेलेबल आहेत तुमच्या या फेल्युअरमध्ये जे तुम्हाला अफेक्ट करणार आहे. ठीक आहे, परंतु आपण एक ठराविक 5 मुद्द्यावर इथं बोललेलो आहोत
याच्यापेक्षा वेगळे काय असेल तर त्या पण मुद्दे आपण सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, तुम्ही स्वतः त्याच्यावर वर्क करणं गरजेचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता पुढे बघूयात आपण अजून ह्याच्यावर काय करू शकतो. मी जे सांगितलं थोडस आता प्रॅक्टिकल टिप्स सांगतो की म्हणजे इथून पुढे आता तुमचा प्लॅन कसा असला पाहिजे, अभ्यास कशा पद्धतीतून तुम्ही करायला पाहिजे, आणि तुम्ही स्वतःला म्हणजे काय नेक्स्ट एक्झामसाठी कसं प्रिपेअर करायला पाहिजे. पहिल्यांदा मोटिवेट व्हायचे, रडणं हे जे आहे ना, जे इमोशनल ते एक किंवा दोन दिवसासाठी असणं गरजेचं आहे, ह्याच्यापेक्षा बास पुरत नाही. परत टाइमपास झाला नाही पाहिजे, परत तुम्हाला लायब्ररी जायचे, परत अभ्यास करायचे, स्वतःला परत उमेदीने उभा करायचे, आणि तुम्ही 100% करू शकता. कारण काय म्हणते ते सर सलामत तो बगडी 50. ठीक आहे ना, म्हणजे आज तुम्ही परत अभ्यासाला उभा राहील तर परत तुम्ही नवीन शिखर तुम्ही पदाक्रमण करणार आहे. ठीक आहे, पण आता जर तुम्ही डासळे तर परत तुम्ही काय करणार रे, असं होतं. त्याच्यामुळे काय करायचंय की आता थोडस प्रॅक्टिकल गोष्टीकडे बघूया की आता आपल्याला नवीन उमेदवार उभा राहायचं, नेमकं आतापासून मी काय करू, सुरुवात कशी करू. झालेला पेपर आहे ना, त्याचा कसकोन अभ्यास करायचा, त्याच पेपरचा चुका बघायचा, त्या पेपरचं प्रॉपर अनालिसिस करायचं, थोरो अनालिसिस करायचंय. त्या पेपरमध्ये प्रश्न विचारले होते कसे, तुमचे चुकले कुठं, तुम्ही काय विचार केला होता. ठीक आहे, मी ते सांगितले. प्रश्न सोडवताना तुम्ही काय विचार केला होता, तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुमच्या माइंडमध्ये नेमकं त्या प्रश्नाबद्दल विचारलं विचारलं वाचले वाचले इंट्युशन काय आलं. ठीक आहे, तुम्ही उत्तर क्रिटिकल अनालिटिकल किंवा डोकं वापरून सॉल्व्ह केलं का डायरेक्ट रट्टा मारला होता तो दे थुका मारून दिलाय, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आज जर तुम्ही तो पेपर सॉल्व्ह करत असताना तुमचा माइंडमध्ये तोच पॅटर्न असेल ना, तर तुम्हाला तसंच ऑप्शन ते डिझाईन करून दे. मग इथं नेमकं चुकले काय, जर तो ऑप्शन चुकीचा असेल तर तुम्हाला इथं माइंडला सांगायचं की नाही प्रश्न अशा पद्धतीने असेल, तुम्हाला अशा पद्धतीने विचार करायचा. कारण बऱ्याच गोष्टीमध्ये तुमचं इंट्युशन खूप चांगलं काम करत असतं, परंतु तुम्ही त्याला ते कन्फ्युजन मोडमध्ये घेऊन जाता, आणि एकदा कन्फ्युज झाला प्रश्नाबद्दल की 100% तुमचं उत्तर चुकलं म्हणजे चुकलं. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की आता परत पेपरचं अनालिसिस करायचं आहे, परत प्रश्न बघायचे, आणि ते तुम्हाला एक तर फिअर तुमची ओव्हरकम होईल. कारण तुम्ही पेपर आता फेकून दिला असेल की बाबा नाही आता मला ते पेपर परत बघायचंच नाही, हे चुकतंय, परत पेपर बघायचं आहे, त्याच्यावर अनालिसिस करायचं आहे, आणि तुम्ही काय विचार केला होता तो बघायचा आहे, प्रश्नाचं नेमकं काय म्हणणं होतं हे तुम्हाला बघायचं आहे, ते तिथं तुम्ही लिहून काढायचंय. ठीक आहे, नंतर काय अजून कोणत्या त्या पेपरच्या अनालिसिस मध्ये काय बघायचंय की कोणत्या विषयामध्ये नेमकं किती मार्क्स आलेले तुम्हाला हे क्लिअर काउंट करायचे. मागचे 2005 खरं तर मी म्हणेल की 2012 पासून जे सगळे पेपर अनालिसिस करा प्रिलिम्सचे, त्याच्यानुसार बघा की कोणत्या विषयामध्ये आपल्याला किती मार्क्स पडत होतात. तुम्ही ट्राय करा त्याचे सॉल्व्ह करून बघा आधी, नंतर परत अनालिसिस करा, म्हणजे तुम्हाला तुमचा वीक विषय कोणता आहे तो कळेल, आणि ज्या विषय वीक वाटतोय त्याच्यावर तुम्हाला जास्त काम करायला मदत होईल. ठीक आहे, त्याच्यावर तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील, आणि आता कुठलाही सब्जेक्ट ऑप्शनला ठेवून चालणार नाही किंवा स्किप करून चालणार नाही, सगळ्या विषयावर तुम्हाला काम करायचं आहे. परत त्याच्यानुसार तुम्हाला मग स्टडी प्लॅन करायचा आहे, म्हणजे काय की जो विषय वीक आहे त्याला थोडस दिवसातल्या याच्यामधला काहीतरी एक्स्ट्रा वेटेज द्यायचं आहे, एक्स्ट्रा मेहनत करायची, एक्स्ट्रा पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. जर समजा विज्ञान तुम्हाला विषय आवड जात असेल, तुम्हाला गणित आवड जात असेल, तुम्हाला तुमच्या शेड्यूलमध्ये अभ्यासाच्या शेड्यूलमध्ये त्याला एक्स्ट्रा वेटेज द्यायचं म्हणजे द्यायचंच आहे, त्याच्यानुसार तुमचा प्लॅन झाला पाहिजे. ठीक आहे, पण त्यासाठी अगोदर कळलं तर पाहिजे की आपल्याला कोणता विषय आवड जातोय, कोणत्या विषयामध्ये कमी मार्क्स पडतात. काहींना कसं असतं, काही विषय आवडतात वाचायला, समजा काहींना हिस्ट्री आवडतं वाचायला पण मार्क्स येत नाही, मग त्यांना त्याच्यावरती नेमकं काय चुकायले, कशा पद्धतीने नेमकं अभ्यास करायला पाहिजे हे समजणं महत्वाचं आहे. म्हणून लक्षात घ्या की विषयानुरूप तुमचे मार्क्स काउंट करा. चला पुढचा मुद्दा काय, पीओक्यू सॉल्व्ह करताना त्याच्या बाजूला सिलेबसच्या शॉर्ट नोट्स लिहून घ्या. म्हणजे आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करत असताना भरपूर पीओक्यूची प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे. कारण आपली एक्झामच पीओक्यूची असेल तर तुम्हाला पीओक्यूला स्किप करून चालणार जमणारच नाही, तुम्हाला जास्तीत जास्त पीओक्यूचा प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, जितकी तुम्ही पीओक्यूची प्रॅक्टिस कराल ना तेवढ्या याच्यामध्ये तुम्हाला एक मुद्दा क्लिअर होऊन जाईल. आणि तो मुद्दा असा आहे की तुम्हाला त्याच ठिकाणी कोणत्या सिलेबसमधून तो पीओक्यू आलेला आहे, करंटच्या बाजूला सोडा. ठीक आहे, पण मोस्ट बाकी जे आपले सब्जेक्ट आहेत हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स या जे सब्जेक्ट आहे ना याच्यामध्ये तुम्हाला सायन्स ठीक आहे अशा टाईपच्या सब्जेक्टमध्ये सिलेबसचे पॉईंट्स ऍड करायला शिक, कारण त्याच्यानुसार तुम्हाला कळेल की आयोग काही सिलेबसच्या काही पॉईंटवर खूप जास्त फोकस करते. ते आधी कॅच करा, पास होण्यासाठी आपल्याला लागतातच मार्क्स किती, त्या हिशोबाने आपलं प्लॅनिंग करा. जे शुअर आहे ते आधी कॅच करायचं, आणि जे नंतर हार्ड वाटते त्याला थोडस लेट बघायचं. ठीक आहे, चल आता एक महत्वाची एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो की नेमका आता अभ्यास करत असताना कशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. तर एक लक्षात घ्या, अभ्यास करायचा समजा तुम्हाला आता एखाद्या टॉपिकचा अभ्यास करायचा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता तुम्ही समजा हिस्ट्रीचे प्रार्थना समाजावर तुम्ही अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तुम्ही आता ठरले हिस्ट्री वाचायचे, तर मग प्रार्थना समाजामध्ये आधी कोणकोणते प्रिव्हियस इयर क्वेश्चन आले ते बघायचे, त्या टॉपिकवर आलेले सर्व पीओक्यू सॉल्व्ह करायचे, बघू द्या चुकू द्या काय चुकतील, वाचून ते घ्या, व्यवस्थित वाचा, सॉल्व्ह करा, डोकं तुमचं काय विचार करते त्याच्यावर तुम्ही थोडस लक्ष ठेवा, अवेअरनेसनं सॉल्व्ह करा. नंतर पुन्हा त्या पीओक्यू झाल्यानंतर पुन्हा त्याची रिडिंग करायची,
म्हणजे त्यासाठी जे तुम्ही स्टँडर्ड मटेरियल ठरवलेलं आहे, समजा प्रार्थना समाज आहे, त्यासाठी तुम्ही मग गाठाडचं पुस्तक असेल, कठारेन सरांचं पुस्तक असेल, किंवा एन नंबर ऑफ अदर कुछ समाधान महाजन सरांचं पुस्तक असेल, कुठलंही पुस्तक तुम्ही वाचत असाल, ग्रोवर सरांचं पुस्तक असेल, तर तुम्ही वाचत असताना मग तो प्रार्थना समाज म्हणजे काय काय डिटेल दिले, काय काय पॉईंट्स आहेत ते वाचायचे, आणि परत एकदा अजून पीवायक्यू सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे जे जे चुकलेले होते प्रश्न तुमचे, तुम्ही आता ते बरोबर याला मदत होईल. परत पीवायक्यू सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे आधी बघा, लक्षात घ्या, पहिल्यांदा पीवायक्यू, परत रिडिंग, परत पीवायक्यू, आणि त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला कंपॅरिझन करायचं की कशा पद्धतीने आपले प्रश्न चुकले होते, आपण काय विचार केला होता, आणि आता आपण काय काय पद्धतीने काय करायला पाहिजे. ठीक आहे, ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचे, आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचे, त्यासाठी जास्तीत जास्त टेस्ट सिरीजचा वगैरे तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. क्वालिटी टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा नक्कीच बेनिफिट मिळत असतो. ठीक आहे, आता हे झालं, तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल की कळालं ना, कारण उगाच पुस्तक घेऊन वारंवार पुस्तक वाचत बसण्यात काही अर्थ नसत नाही. उगाच अभ्यास झाल्याचा आव आणायचा, आणि नुसतं का म्हणते ते नॉलेजचं गाढव नाही म्हणायचं आपल्याला, म्हणजे नुसतं नॉलेज तयार झालेलं असं ओझं झालेलं असं नाही होतंय, कारण तुम्हाला त्याचं काहीच व्हॅल्यू मिळणार नाही, त्याचे तुम्हाला काहीच बेनिफिट मिळणार नाही. कारण महत्वाचं आहे की म्हणजे पुस्तकांचं ओझं घेऊन फिरत बसण्यात काय अर्थ नाही, तितकं जितकं लागतंय, जितकं क्वालिटी आहे त्याच गोष्टीवर तुम्ही फोकस करायचा आहे, आणि 100% तुम्हाला त्याच्यामुळं परीक्षेमध्ये आउटपुट मिळणार आहे. त्यासाठी कसं स्टँडर्ड मेथड काय आहे, आधी प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे, सिलेबस बघायचा, त्याच्यावर रिडिंग करायचे, परत प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, आणि अशा पद्धतीने तुमचा अभ्यासाचा एक प्लॅन करायचा आहे. मला असं वाटतं की बऱ्यापैकी तुम्हाला आता हे जे फेल झाले मुलांना एक आयडिया मिळाली असेल, त्याच्यामुळं ते नवीन उमेद येणं, परत आता नेमकं काय करू कन्फ्युजन मध्ये होते, त्यांना इथं थोडस गोष्टी क्लिअर झाल्या असेल, आणि त्यांनी आता नंबर एक पद्धतीनं अभ्यासाचा एक पॅटर्न तयार करायचा, प्लॅन करायचा, आणि अभ्यासाला लागायचा आहे. कारण 2024 प्रश्न पेपर जे आहे ते लवकरच आपले ऍड पडणारच आहे, आणि लवकर त्याची पण एक्झाम होणारच आहे, आणि काही सूत्रांचं म्हणणं असं आहे की जागा खूप जास्त आहे, त्याच्यामुळे दिस इज वन ऑफ द गोल्डन चान्स फॉर ऑल दोज हू फेल राईट नाऊ. राईट, सो आता पुढे बघूयात आपण थोडस पास झालेल्या मुलांबद्दल. हा छान आहे, तुम्ही पास झालेले आहेत, परंतु इथून पुढे आता ऍक्च्युली तुमचं खरी रेस चालू झालेली आहे, खरी तुमचं कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे. कारण प्रिलिम्स मध्ये बरेच हौसे गौसे नवसे ही चाळणीमधून बाहेर पडलेले असतात, त्याच्यामुळे आता जे काही क्वालिटी मुलं आहेत तेच तुम्हाला मेन्सला असणार आहे, त्याच्यामुळे खरं कॉम्पिटिशन तुमचं आता पास झालेल्या मुलांचं असणार आहे. डेट्स आलेल्या आहेत एक्झामच्या, त्याच्यामुळे त्या पद्धतीनं तुम्ही आता शेड्यूल करणं गरजेचं आहे, सगळ्या गोष्टीचं तुम्ही प्लॅन आखणं गरजेचं आहे, आणि अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा तर तुमचं सर्वांचं अभिनंदन, तुम्ही एक टप्पा पार केलाय, अजून बाकीचे पीएससी साठीचे 2 टप्पे बाकी आहेत, पण एसटी आयएसओ साठीचा 1च अजून टप्पा आहे जो मेन्स आहे, हार्ड आहे, त्यासाठी खूप जास्त सिलेबस पण आहे, दिलेला सिलेबस, त्याच्याबद्दलची व्यवस्थित तुमची स्टडी प्लॅन स्टार्टरजी असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. सिलेबस जो आहे तो नवीन आहे, त्याच्यामुळे बऱ्याच मुलांचं एक थोडंसं कॉम्प्लिकेशन आहे. मला असं वाटतं की या बाबतीमध्ये मेन्सच्या मुलांसाठी पर्टिक्युलर एक सेपरेट व्हिडिओज आपण बनवायला पाहिजे. ठीक आहे, तर तुमची जशी इच्छा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा की आपल्याला असं एक नवीन प्लॅन जायला पाहिजे, तर कशा पद्धतीने आम्ही जायला पाहिजे मेन्ससाठीचं. ठीक आहे, कारण काय होतंय, कारण याच्यामध्ये मेन्समध्ये पण आता सायन्स हा सब्जेक्ट ऍड झालेला आहे, बाकी पण सिलेबसमध्ये बरंच मॉडिफिकेशन त्यांनी केलेले आहे. कारण पहिलं पीएससी साठी लॉ होते, आता ते लॉ असणार नाहीयेत. ठीक आहे, कारण आता फक्त सगळ्यांचा म्हणजे एएसओ पीएसआय एसटी आहे सगळ्यांची मेन्स एकत्र करण्यात आलेली आहे सब रजिस्ट्रार वगैरे ह्या पोस्ट साठी. मग मेन्सला तुमचं कॉम्पिटिशन वेगळ्या पद्धतीनं म्हणजे खूपच हेवी असणार आहे, मग त्यासाठी तुमचं प्लॅन खूप चांगला असणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ना सर, वन हु फेल टू प्लॅन ही फेल टू सक्सेस. सो प्लॅन करण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं आधी प्लॅनच करावा लागणार आहे. ठीक आहे, पुन्हा पेपर कसा असेल त्याच्याबद्दल पण आपण इन डिटेल मध्ये आपण नंतर बोलूयात की पेपरचे नेमकं कशा पद्धतीने कुठल्या सब्जेक्टवर कसा फोकस करू शकतो. एक ते पण प्रेडिक्शन असेल, पण आपले बऱ्यापैकी प्रेडिक्शन खरे होत आहेत, सो तुमचा पण बरोबर प्रतिसाद मिळतोच आहे आपल्याला. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचे जे पास झालेले मुलं त्यांनी आता इथून पुढं मेन्स साठीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा सराव करण्याकरण आता पेपर नवीन असल्यामुळे नेमकं थोडंसं काय विचारू शकेल आयोग सांगता येत नाही, परंतु आयोग खूप लय व्हास्ट जात नाही, काहीतरी मागं ते सोडत असतं, त्यामध्ये पाऊल खुणा म्हणतो आपण त्याला, सोडत असतं, त्या पाऊल खुणा कॅच करणं आणि त्याच्या पद्धतीनं आपण जाणं खूप गरजेचं असतं. ज्याला ते पाऊल खुणा कॅच करता आल्या 100% त्याचा फायनल रिझल्टमध्ये नाव असतं. ठीक आहे, मग आपण पण त्या पद्धतीनं जाणं गरजेचं आहे. त्यासाठी मेन्सच्या पुलांना काय म्हणतात एक हार्दिक शुभेच्छा, प्लॅन तुम्ही अभ्यासाचा व्यवस्थित बनवावा आणि नंतर पुन्हा चांगल्या पद्धतीनं तुम्ही अभ्यासाला लागावा, कारण एक्झाम पण खूप लवकर आहेत, कारण त्यांना परत 22 पण घ्यायची आणि परत 23 पण घ्यायची आहे, त्या पद्धतीने ज्या डेट्स आहेत ना त्या हळूहळू येतच राहील. ठीक आहे, कारण अजून फायनल रिझल्ट पण बाकी आहेत बाकीचे. ठीक आहे, हा आता महत्वाच्या मुद्द्याला आपण बोलूया, तो मुद्दा असा आहे की आता क्लर्कचा कट ऑफ किती लागेल. ठीक आहे, कारण आता थोडस वेळ लागेल,
आयोग नेमकं का करेल, क्लर्कचा कट ऑफ का पेंडिंग ठेवलाय त्याच्याबद्दल थोडंसं आहे, पण मला असं वाटतं की स्पेसिफिकली या मंथ एंडिंग 1 सप्टेंबर पर्यंत तरी या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत, कारण रिझल्ट लवकरात लवकर लावणं गरजेचं आहे, कारण पुढच्या परत गोष्टी पेंडिंग राहू शकतात, त्याच्यामुळे आयोग लवकरच लावणार आहे. आणि शुअरिटी एवढी आहे की क्लर्कचा कट ऑफ हा एकच लागणार आहे, म्हणजे ग्रुप सीचा जो कट ऑफ आहे ना तो त्यांच्या संवर्गानुसार लागणार आहे. जे की क्लर्क मध्ये वेगवेगळे प्राधिकरण असतात त्याच्या पद्धतीने त्या प्राधिकरणानुसार कट ऑफ लागण्याची शक्यता नाही. आणि एक किंवा दोन टाईपचा कट ऑफ आपण लावू, म्हणजे कट ऑफ लागण्याची शक्यता आहे बघा, तशा पद्धतीने वाटत आहे आतापर्यंत जी गोष्टी त्यांनी क्लिअर केलेली आहे त्याच्यानुसार तरी ही गोष्ट कन्फर्म असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. मग कट ऑफ किती लागू शकतो बाबा? ठीक आहे, तर क्लर्कचा जो कट ऑफ आहे ना तो जनरली एक आपण अप्रॉक्सिमेट करूया की 35 च्या पुढे आहे, म्हणजे त्या रेंजमध्ये लागू शकतो. जनरली 32 ते 35 या रेंजमध्ये कट ऑफ लागू शकतो असं आपण करूया. प्लस मायनस त्याला आपण असं 2 कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, प्लस मायनस वगैरे असं 2 कन्सिडर करू शकतो. या अँगलला तुमची सेफ झोन मध्ये जबरदस्त पद्धतीने ना त्या पद्धतीने अभ्यास करूया. थोडस आपण मागे पण जाऊ शकतो, कारण प्लस मायनस म्हटलंय त्याच्यानुसार आपण या कट ऑफला आपण फोकस करू शकतो. ठीक आहे, चला तर त्याचा डिटेल मध्ये व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेलाच आहे, त्या डिटेल मध्ये आहे तो लिंक पण टाकेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. तो आता या व्हिडिओ मध्ये आपण इथं थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.